आपलं स्वतःचं घर असावं असे अनेकांचं स्वप्न असतं, पण घर घेण्याइतके पैसे सध्या हातात नसतील तर काय करायचं? अशा वेळी पर्याय असतो गृहकर्जाचा. गृहकर्ज किंवा होम लोन म्हणजे घर खरेदीसाठी, घर उभारण्यासाठी आणि घरात सुधारणा करण्यासाठी बँक किंवा हाऊसिंग फायनान्सेस कंपनीकडून दिलं जाणारं कर्ज. या कर्जावर व्याजही लागतं आणि हे कर्ज ठराविक काळात दर महिन्याला विशिष्ट रकमेचा हप्ता भरून फेडता येतं. हे कर्ज घेऊन तुम्ही घर विकत घेऊ शकता, पण जोवर कर्ज पूर्णपणे फेडत नाही तोवर घर बँकेकडे तारण ठेवलं जातं. ही सगळी प्रक्रिया काहीशी किचकट वाटेल, पण ती आपण सोप्या शब्दात समजून घेऊयात. भारतात बँका सर्वसाधारणपणे असं गृहीत धरतात की तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 50% रकमेतूनच तुमचा कर्जाचा मासिक हप्ता जाणार आहे. म्हणजे थोडक्यात, तुमचा पगार जितका जास्त तितकं जास्त कर्ज तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही गृहकर्ज घेण्यासाठी एकटे अर्ज करू शकता किंवा तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या सोबत अर्ज करू शकता. म्हणजे आई किंवा वडिलांसोबत त्यांचा मुलगा किंवा लग्न न झालेली मुलगी कर्जासाठी को ॲप्लिकेंट होऊ शकतात. नवरा बायको एकत्र होम लोनसाठी अर्ज करू शकतात. दोघे भाऊ होम लोनसाठी मिळून अर्ज करू शकतात. जोडीनी कर्ज घेण्याचा फायदा म्हणजे या को ॲप्लिकंटचं उत्पन्न किंवा पगारही मूळ अर्जदारासोबत जोडला जातो. त्याने तुम्हाला मिळू शकणाऱ्या कर्जाची रक्कमही वाढते. तुम्हाला कर्ज किती मिळू शकतं, त्याचा कालावधी किती असेल, हप्ता किती पडेल, या सगळ्यांचा अंदाज तुम्ही ऑनलाईन होम लोन कॅल्क्युलेटरच्या मदतीने बांधू शकता. वेगवेगळ्या बँकांच्या वेबसाईटवर हे असे कॅल्क्युलेटर्स आहेत. अर्थातच बँका तुम्हाला कुठलीही रक्कम देण्याआधी तुमची ते कर्ज फेडण्याची क्षमता आहे ना हे तपासून पाहतात. तसंच तुम्हाला जे घर विकत घ्यायचं आहे त्याचीही पूर्ण पडताळणी करतात. कर्ज फेडताना तुम्हाला दर महिन्याला एका ठराविक दिवशी जो हप्ता द्यावा लागतो त्यालाच इक्विटेंट मंथली इन्स्टॉलमेंट म्हणजे EMI म्हणतात. बँक तुम्हाला कर्ज देते तेव्हाच EMI ची रक्कमही ठरवली जाते. तुम्ही कर्ज घेतलेली मूळ रक्कम म्हणजे मुद्दल आणि त्यावर व्याज हे दोन्हीही EMI द्वारे फेडलं जातं. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. घर घेताना सर्वसाधारणपणे तुम्हाला त्याच्या किमतीच्या 80-85% रकमेचंच कर्ज व्याजाने मिळतं. बाकीची रक्कम तुम्हाला तुमच्या खिशातून भरावी लागते, यालाच डाऊन पेमेंट म्हणतात. तसंच घर घेताना स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, बँकेची फीस, GST अशा गोष्टींसाठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागू शकते. या सगळ्यांचा विचार केला तर तुम्हाला आर्थिक नियोजन करणं सोपं जाईल. कुठल्या बँकेत कर्जाविषयी काय योजना आहेत याचा अभ्यास करूनच बँकेची निवड करा. गृहकर्ज देण्यासंदर्भात प्रत्येक बँकेच्या नियमांमध्ये थोडाफार बदल असू शकतो, पण साधारणपणे ही प्रक्रिया बँकेला एक अर्ज करून सुरू होते. या अर्जात तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती देणं अपेक्षित असतं. ज्या आधारे बँक तुम्ही किती रकमेच्या कर्जासाठी पात्र ठरता याविषयी अंदाज बांधतात. त्यासाठी बँकेला काही कागदपत्र सादर करावी लागतात. यामध्ये ओळखपत्र, पत्ता म्हणजे ॲड्रेस प्रूफ, वयाचा दाखला, पॅन कार्ड, शैक्षणिक किंवा व्यावसायिक पात्रतेचा दाखला, नोकरी संदर्भातली माहिती, बँक स्टेटमेंट, उत्पन्नाचा दाखला, मालमत्तेविषयीची माहिती अशा गोष्टींचा समावेश आहे. तुमचा अर्ज आणि इतर सर्व माहिती मिळाल्यावर बँक त्याची पडताळणी करते. यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्याची प्रत्यक्ष भेट घ्यावी लागते. तुम्ही कर्जाला पात्र आहात की नाही आणि असल्यास तुम्हाला किती रकमेचं कर्ज देता येईल याविषयी हे अधिकारी निर्णय घेतात. त्यासाठी ते तुम्ही जिथे काम करता त्या कार्यालयालाही भेट देऊ शकतात. एकूणच तुम्ही दिलेली माहिती खरी आहे याची ते खात्री करून घेतात. तुमच्या डोक्यावर दुसरं कुठलं कर्ज नाही ना याचीही ते तपासणी करतात. त्यासाठी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेडमधला तुमचा रेकॉर्ड म्हणजे सिबिल स्कोरही पाहिला जातो. या सगळ्या प्रक्रियेसाठी साधारण 3-4 दिवस लागू शकतात. बँकेला तुम्ही कर्ज फेडू शकाल याची खात्री पटली तर ते तुमचं कर्ज मंजूर करतात. त्यांना काही शंका असेल तर ते काही अटी घालू शकतात. त्या अटींची पूर्तता झाली तरच कर्ज दिलं जातं. यानंतरची पायरी म्हणजे बँक तुम्हाला कर्जाविषयी ऑफर लेटर देते. तुम्हाला त्यानंतर हे ऑफर लेटर स्वीकारत असल्याचं लिखित पत्र द्यावं लागतं. तसेच बँकेची काही प्रोसेसिंग फी असेल तर ती भरावी लागू शकते आणि त्यावर GST ही लागू शकतो.
पण अलीकडे काही बँकांनी या फीमध्ये सवलत देण्यास सुरुवात केली आहे. कर्ज मंजूर करण्याआधी बँक तुम्ही जे घर घेणार आहात त्याविषयीची कागदपत्रही पडताळून पाहते. घराची टायटल डीड, NOC अशी कागदपत्र बँकेला द्यावी लागतात, कारण तुमचं ते घरच तारण राहणार असतं. मालमत्तेविषयी कुठला वाद नसल्याची कायदेशीर तपासणीही केली जाते. घराचं बांधकाम सुरू असेल तर त्याचं लोकेशन, बांधकामाचा दर्जा, घर कधी बांधून पूर्ण होईल अशा गोष्टी विचारात घेतल्या जातात. जुनं घर असेल तर त्याचा मेंटेनन्स, घर धोकादायक नाही ना, त्याविरोधात काही कायदेशीर कारवाई होत नाही आहे ना, या गोष्टींचा विचार केला जातो. सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झाली की लोन ॲग्रीमेंटवर तुम्हाला सह्या कराव्या लागतात आणि ठरलेल्या अटीनुसार म्हणजे एक रकमी किंवा टप्प्याटप्प्याने बँक कर्जाची रक्कम देऊ करते. अशीच वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवरील माहिती तुम्ही BBC News मराठीच्या वेबसाईटवर वाचू शकता.